दलित महासंघ ही सामाजिक संघटना आहे, परंतु 1999 ला अपघातानं आणि शरद पवार साहेबांच्या आग्रहामुळं दलित महासंघाला पहिल्यांदा राजकीय भूमिका घ्यावी लागली होती आणि त्यानंतर राजकीय भूमिका उघडपणे घेता येत नाही म्हणून गेल्या महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या 20 तारखेला आम्ही बहुजन समता पार्टी नावाचा राजकीय पक्षही स्थापन केला होता, परंतु औरंगाबादच्या बैठकीमध्ये आम्ही बहुजन समता पार्टीच्या वतीनं राजकीय भूमिका काहीही घ्यायचं नाही असा निर्णय झाला, परंतु लोकशाहीवरती विश्वास ठेवणारे आम्ही मंडळी असल्यामुळं मतदानाचा अधिकार तर बजावलाच पाहिजे आणि कुठल्या तरी उमेदवाराला सपोर्ट हा करावाच लागेल आणि या दृष्टिकोनातून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्याबरोबर विचारविनिमय करण्यासाठी आज इथं बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये उलटसुलट बरीच चर्चा झाली. त्यामधला एक महत्त्वाचा भाग असा की प्रस्थापित कोणत्याही राजकीय पक्षानं मातंग समाजाला उमेदवारी दिली नाही याबद्दल अत्यंत स्फोटक आणि अतिशय विषारी शब्दामध्ये कार्यकर्त्यांनी आपली मनोगत इथं व्यक्त केलेली आहेत. असं असलं तरीसुद्धा या मतदारसंघामध्ये पाठिंबा कोणाला द्यायचा या प्रश्नावरती जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडं अधिकार दिले. मी माझे सहकारी यांच्याशी चर्चा करून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जातीवादी आणि धर्मांध विचाराला पाठिंबा देण्याच्या ऐवजी आपण एक पुरोगामी विचार घेऊन राजकारण करू पाहणारे शरदचंद्रजी पवार आणि त्यांचे उमेदवार इथं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना सहकार्य करावं अशा पद्धतीचा आग्रह या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यामुळं आपण मुन्ना महाडिक यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि हसनसाहेब मुश्रीफ आणि त्यांचे काही मित्रमंडळी यांनी यांच्या प्रेमामुळं यांच्या मैत्रीमुळं खरं तर हा पाठिंबा आपण जाहीर करतो आहे. मला विश्वास आहे की दलित महासंघाच्या पाठिंब्यामुळं मुन्ना महाडिक यांची ताकद वाढणार आहे आणि एकूणच हा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये कोल्हापूर आहे, कागल आहे, गडिंग्लज आहे, चंदगड आहे, राधानगरी आहे, अशा मला वाटतं आजरा या सगळ्या तालुक्यामध्ये दलित महासंघाचं युनिट आहे आणि त्याचा फायदा होईल. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की दलित जेवढ्या मनापासून या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत विजयानंतर त्यांनीही मनापासून या लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दलित महासंघाचा पाठिंबा मुन्ना महाडिक यांना जाहीर करून कार्यकर्त्यांना आवाहन करतो की मुन्ना महाडिकना विजय करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे, परंतु आपला अवमान होत असेल तर तातडीनं मला सांगा, मी लगेच संबंधिताशी बोलेन. मान सन्मान ठेवून फुले शाहू आंबेडकरांना भाऊंचा मान ठेवून अभिमान ठेवून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे आणि आपण सगळ्यांनी या प्रक्रियेत उतरावं असं मी आवाहन करतो आहे. स्वतंत्र मतदारसंघ असल्यामुळं त्या मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा घेऊन करण्यात येईल. कारण काय झालं आहे की तिथं काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी ती लढाई आहे. जरी युतीचे उमेदवार असले राजू शेट्टी तरी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि राजू शेट्टीचं समर्थन करावं असंही विचारधारा मानणारे लोक असल्यामुळं थोडंसं चर्चा करून त्याला निर्णय घेऊ. मला वाटतं एक 4 दिवसामध्ये तिथलाही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ आम्ही.